तो वाघ दरवाजा आहे. आज्ञापत्रानुसार असं सांगितलं जातं की गडाला अनेक दरवाजे असावे, 1, 2, 3 दरवाजे असावे. राबत्यास एक दरवाजा ठेवून बाकीचे, आणि मग रायगड हादरला जणू काही आणि रायगडाला आग लागली. पुढचे 7 दिवस रायगडावरील रायगड पूर्ण जळत होता. जय शिवराय मित्रांनो, कल्पेश इतकर या चॅनेलवरील दुर्गदुर्गेश्वर श्रीमत श्री रायगड प्रदक्षिणा व अभ्यास मोहिमेच्या या भागात आपलं स्वागत आहे. पालखी घेऊन निघायचं आहे, पाठीमागे सैन्य आहे, मिशाळगडावर जायचं आहे. मिशाळगडावर पुन्हा वेढा आहे, पुन्हा नक्की वेढा कितीचा आहे तो माहिती नाहीये. सोबत आपली संख्या किती आहे? पाय दुखायला लागल्यात, गुडगा उजवा गुडगा दुखतोय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये वाघोळी खिंडीत बसून पावनखिंडीतील पराक्रमाबद्दल जाणून घेतले आणि प्रदक्षिणेच्या पुढच्या मार्गाने निघालो. घसरत्या मार्गाने पुढे तर निघालो, पण काही वेळेसाठी मी मात्र ग्रुपपासून वेगळा झालो. प्रदक्षिणेच्या मार्गाने चालत राहिल्यामुळे पुढे येऊन मला सर्वजण भेटले आणि निश्चिंत झालो. आता दुपारचे जवळपास 3 वाजले होते आणि सर्वांनाच भूक लागली होती, म्हणून इथे थांबून सोबत आणलेला डब्बा खायचं ठरलं. सर्वजण भुकेले होतेच, म्हणून पटापट हातपाय धुवून सोबत आणलेला डब्बा काढला आणि खायला सुरुवात केली. मग जिथे बसायला जागा मिळेल तिथे बसून सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. जेवण झाले, थोडा वेळ आराम झाला, पण अजून प्रदक्षिणा संपली नव्हती, म्हणून पुन्हा प्रदक्षिणेच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पोटभर जेवण आणि अपुरा आराम यामुळे सर्वजण सुस्त तर झाले होते, आणि त्याच वेळी मार्गात आला शेवटचा आणि दाटीवाटीचा असलेला चढ, आणि त्यानंतर येऊन पोचलो वाघ दरवाजाखाली. तरी आता जे मिळणारे पुरावे मिळून ते आपल्यालाच मान्य करावं लागेल, कारण तो वाघ दरवाजा आहे. आज्ञापत्रानुसार असं सांगितलं जातं की गडाला अनेक दरवाजे असावे, 1, 2, 3 दरवाजे असावे. राबत्यास एक दरवाजा ठेवून बाकीचे बंद करावे आणि मग चोरदिंडे असावे, असं बरंच आज्ञापत्रामध्ये महाराजांनी सांगितलं आहे. आज्ञापत्र म्हणजे जसं काय कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्वराज्य असं समजू, एक संविधान होतं स्वराज्याचं, त्याच्यानुसारच स्वराज्य चालायचं. बरं, मग या वाघ दरवाजाचा नंतर आपल्याला उपयोग कधी झाला? ज्यावेळी
1689 ला छत्रपती संभाजीराजेंच्या नंतर इनायत खानाने जेव्हा वेढा घातला रायगडाला, त्यावेळी असं सांगितलं जातं की काही मुत्सद्दी यांनी आणि सोयराबाईंचा आदेश घेऊन राजारामांना वाघदरवाज्यांनी पाळण्यात बसवून खाली सोडलं आणि तिथून मग राजाराम महाराज इथून प्रतापगडवरून पन्हाळा आणि तिथून मग जिंजीला गेले आणि तो जिंजीपर्यंतचा प्रवास मग चालूच होता. अनेक संताजी धनाजी मग सोबत होते. बरेच लढाया करणं, प्रवास करणं, रात्रीचा प्रवास, एक मोठा थरारक असा तो प्रवास होता. परंतु त्यांची जी सुटका झाली ती वाघ दरवाज्यातून झाली असं सर्वानुमत आहे. पण एक प्रश्न पडतो, मग जर आपण आता भवानी टोक बघितला, भवानी टोकामधून जर उतरण्यासाठी जर सोपी वाट असेल तर मग नक्की वाघ दरवाज्यातून पहिला ड्रॉप बघा केवढा मोठा आहे, त्याच्यानंतर खालचा त्याच्याही पेक्षा अचानक भरपूर मोठा आहे. त्यामुळे ते एखाद्या राजाला किंवा जो आता पुढचा छत्रपती आहे, वारसदार आहे, त्याला एखाद्या डालग्यात किंवा बसून दोरीच्या सहाय्याने खाली उतरून हे करणं हे कदाचित असं वाटतंय, पण सांगू शकत नाही. इतिहासात जर आणि पण ह्या गोष्टी सांगून अर्थ नाही आहे. तसा तो हा वाघ दरवाजा हा पाठीमागे दिसतो तो पोटल्याचा डोंगर. 10 मे 1818 ज्यावेळी रायगड पडला त्यावेळी इंग्रजांनी या पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवण्यासाठी 2 दिवस मोठे कष्ट केले आणि इथून त्यांनी हा कोंडेकळीचा खळगा तो बाराटाकींचा खळगा, या कोंडेकळीच्या बाराटाकींच्या खळग्याच्या वर तो जो मोठा टोक दिसतोय, एक पाण्याची धार खाली आली, सफेद सफेद जरा कलर झालेला दिसतोय, तिथे दारूकोठार आहे. दारूकोठार तिथे आहेत आणि ते दारूकोठार त्यांनी उद्ध्वस्त केले. दारूकोठारांचा स्फोट झाला आणि मग रायगड हादरला जणू काही आणि रायगडाला आग लागली. पुढचे 7 दिवस रायगडावरील रायगड पूर्ण जळत होता. 10 मे म्हणजे मे महिन्याचे एकदम याचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस, रायगड जळत होता. रायगडावरील दफ्तरखानासुद्धा त्याच्यामध्ये जळला. रायगडावरील दफ्तरखाना जळल्यामुळे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र डॉक्युमेंट्स उपलब्ध राहिली नाही आहेत, ती सगळी त्याच्याबरोबर जळली गेली. वाघ दरवाजा ते हा श्रीगोंदे टोक, या श्रीगोंदे टोकाच्या इथे ब्राह्मणवाडा आहे, ज्याला आपण ब्राह्मणवाडा किंवा मंत्र्यांचे निवास म्हणतो. ते अंतर आहे 1000 मीटर. किती? 1000. बरं, ते अंतर आहे 1100 मीटर. सगळ्यात कमी अंतर कोणतं होतं? हे किती? हे होतं. मग तोफगोळा नक्की तिथे पडला असेल का? आणि जर तोफगोळा पडून दारूगोळ्यांच्या कोठारांचा ब्लास्ट झाला तर दारूगोठाला त्या दारूगोळ्याच्या कोठाराच्या भिंती काय व्हायला पाहिजे? भग्न झाल्या पाहिजे. पण दारूगोळा कोठाराच्या भिंती जास्तीच्या तशा आहेत. तो तोफगोळा दारूगोळ्या ह्याच्यावर पडला नसेल, कदाचित तो दुसरीकडे पडला असेल आणि मग त्याचा ब्लास्ट झाला असेल. आजही हे जी खालची हिरवळ दिसते हिरवळ, या हिरवळीमध्ये एक 2015 दरम्यान एक तोफगोळा सापडला जो फुटला नव्हता. जसा होता बाकी फुटलेले वगैरे तोफगोळे आजही याच्यामध्ये सापडतात. इवन वाघ दरवाज्याच्या आतल्या बाजूला दोन वर्षापूर्वीसुद्धा एक तोफगोळ्याचा एवढा तुकडा सापडला. कारण रायगडावर तोफगोळे टाकलेली ही जी घटना आहे ही फक्त एकमेव घटना पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर केलेली आहे. बाकी पोटल्याच्या डोंगरावर रायगडावर तोफगोळ्या टाकल्याचे मोठे आपल्याला संदर्भ मिळत नाही आहेत. ही एकमेव घटना की इकडून टाकले, त्यामुळे ते तोफगोळे हे इंग्रज बनावटीचे आणि इंग्रजांचेच होते. असा हा सह्यकडा रायगड, पूर्ण रायगड एकदा नजर काढून घ्या, त्याच्या लेयर्स बघा. हा इथे आहे तो श्रीगोंदे टोक. बरं, श्रीगोंदे टोक का म्हणतात याचीसुद्धा एक कथा आहे, ती आपण जेव्हा रायगड या स्थळदर्शनाला येऊ त्यावेळी ती सांगू. कारण आताच्या ह्याच्यामध्ये ती आता ती वर गेल्यानंतर ते ऐकावं लागतं. चला, तो वाघ दरवाजा बरेच लोक म्हणतात जर त्यावेळी राजाराम महाराजसुद्धा मिळाले असते, वाघ दरवाजा नसता तर राजाराम महाराज मिळाले असते, राजाराम महाराज जर मोगलांच्या हाती सापडले असते, कदाचित स्वराज्य तिथे संपलं असतं. कारण पूर्ण राजपरिवार मिळाला असता, उत्तराधिकारी कोणी राहिला नसता, त्यामुळं वाघ दरवाजा होता म्हणून राजा राहिला, वाघ दरवाजा होता म्हणून आपला धर्म टिकला, स्वराज्य टिकला. मग काही जण उल्लेख करतात तो वाघ दरवाजा नव्हे, तो तर हिंदू पतपातशाहीचा नवद्वार, कारण त्याच्यामुळे हिंदू पतपातशाही टिकली.
नाहीतर आमचं स्वराज्य तेव्हाच संपलं असतं. असा तो वाघ दरवाजा चढणं आणि उतरणं हे कोणाचं येरा गबाल्याचं काम नाही आहे. म्हणजे चढून त्या खालच्या ह्याच्यापर्यंत काही काही जण येतात, बऱ्याच जणांनी तसा प्रयत्न केलेला आहे. बरं, त्याला वाघ दरवाजा का म्हणतात? वाघ दरवाजा पुन्हा बाराटाकींच्या समूहाच्या ह्या बाजूला एक व्याघ्रमुख कोरलेलं आहे, ते खाली ही वाघोलीची खिंड आपण बघितली, ती वाघोली खिंड, वाघेरी गाव, वाघोली गाव. वाघाची कनेक्टेड काय असं आहे? वाघ जबडा वाघ जबडा, वाघ बीळ, सगळ्या गोष्टी वाघाशी कनेक्टेड असं वाटत नाहीये. असं का? प्रत्येक गोष्टीत वाघ आहे, कारण कदाचित वाघाचा संचार ह्या परिसरात असावा. आणि वाघाचा संचार असल्यामुळे एखादी गोष्ट जर तुमच्या माइंडवर सतत जर कॉम्प्रेस केली तर तुम्हाला जळीस्थळी काष्टी पाषाणी तेच दिसतं. मग तसंच त्या प्रत्येक गोष्टीला वाघाशी कनेक्टेड जोडलं गेलं असावं, म्हणून हा वाघ दरवाजा. काही वर्षापर्यंत इथे जे सागवानी लाकडी दरवाजे होते खालून फक्त ते सडले होते, पाण्याचा झोत येऊन ते खालून सडले होते बहुते. पण हल्ली ते आता ते सुद्धा नावं पण आता दिलेली नाव आहेत ना तुम्ही म्हणता. हो. बाकीची खालची नावं ती आहेत, ती आहेत वंशपरंपरागत आलेली, पण वाघ दरवाजा हे नाव मात्र हे नंतरच आहे, म्हणजे रेफरन्स नाही. वाघ दरवाजा आणि पोटल्याचा डोंगर जाणून घेतला आणि पुढे निघालो. पण प्रदक्षिणा अजून संपली नव्हती, कारण पुढील थांबा होता तो कालकाईच्या खिंडीचा. पोटल्याचा डोंगर बाकी होती अजून एका शूरवीराची कहाणी. हा पेशवेंकडे असताना 1734 दरम्यान श्यामलांनी हपशांनी हे जे जंजिराचे सिद्धी आहेत त्या सिद्धीने ह्या रायगडावर आक्रमण केल्यानंतर त्यांनी तोफेचा मारा चालू केला. रायगडाचे सरनौबत होते जावजी लाड किंवा जिवाजी लाड. त्यांनी आक्रमण केल्यानंतर सैन्य कमी असेपर्यंत त्यांनी तो प्रतिकार केला नाही, वरूनच प्रतिकार केला. परंतु त्याचवेळी मराठ्यांच्या ह्याला तो वेढा उपळा करायला वेढ्याचा म्हणजे आतल्या लोकांच्या सपोर्टसाठी दुसरे मराठ्यांचे सैन्य आले. आणि मग जावजी लाडाने काय केलं, दरवाजा उघडला गेला आणि आपले अनेक वीर जावजी लाडांच्या सैन्यात त्या जावजी लाडांचे वीर त्या मुघलांच्या सैन्याचे कापाकापी करण्यासाठी बाहेर निघाले. ते निघाल्यानंतर काही सैन्य त्या सिद्धीचे सैन्य ह्या वाळसुरे खिंडीतून पळायला लागले. कुठे वाट भेटेल तिकडे पळायचं, नाहीतर आता हे मराठे कापून टाकणार. खालून आलेले सैन्य आणि वरून आलेले सैन्य ते पळायला लागले. त्यांचा पाठलाग करत जावजी लाड ह्या काळकाई खिंडीपर्यंत आले. तिला म्हणतात वाळसुऱ्याची खिंड, जिथून आपण वाघबिळाकडे गेलो तिला म्हणतात पाचाडची खिंड. ही जी आहे रायगड आणि पोटल्याचा डोंगर ह्याच्यामधली ही काळकाईची खिंड, ती वरची आहे ती वाघोलीची खिंड. अशा खिंडी आहेत सगळ्या. दोन डोंगरांच्या मधला जाणारा भाग म्हणजे खिंड. इथपर्यंत आले. पण इथे एक त्या हापशींची सिद्धींच्या लोकांची इथे एक चौकी होती. ती चौकीची कुमक त्या चौकीचा बॅकअप पुन्हा पळून येणाऱ्या सैनिकांना मिळाला. आणि मग काय झालं, आणि आपले सैनिक तिकडे पळालेत म्हणून बाकीचे सैन्य उरलेले त्यांचे ते सुद्धा इकडे पळायला लागले. आता जावजीला कात्रीत मिळाले. पळून आलेले सैन्य, येत असलेले सैन्य, इथे असलेले सैन्य पावर वाढली. पुन्हा सिद्धीचे आपल्या मराठ्यांच्या मागे पुन्हा सिद्धीचे आणखी सैन्य आले होते, म्हणजे दोन्हीकडे सिद्धींच्या सैन्यांमध्ये आपले जावजी लाड भेटले गेले आणि युद्ध झाले. जावजी लाडांवर असंख्य वार झाले, असंख्य जखमा झाल्या आणि शेवटी जावजी लाड इथे या रायगडाचा रायगडाचा सरनोबत जावजी लाड इथे धारतीर्थी पडला. त्यामुळे त्यांच्या नावाची इथे स्मारक. चप्पल काढून तिथे जावं लागेल, कारण सूर्य येतो पूर्ण ब्लॅक दिसतो. तो तिथे राहिला, त्याचे काही त्याच्याबरोबर आलेले सैन्य आणि त्याच्या भेटीसाठी आपले सैन्य अगोदर तिथे पाठवले होते त्याची सोय करण्यासाठी, ते तिथे राहिले. मग ते काय झालं, पातशाहपूर. पुढे त्याचा अपभ्रंश होत गेला आणि झालं पातशाहपूर. आणि आजही ते गाव पातशाहपूर म्हणून गणलं जातं. त्या उंबरखिंडीतून कार्तलब खान आणि पंडिता रायबागन आले, बरोबर. ती दोघी जण आली आणि महाराजांनी त्यांचा धुवा उडवला, ते परत गेले, सगळं झालं. परंतु शाहिस्तेखान पुण्यात आहे आणि तो पुन्हा कधी येईल ह्याची गॅरंटी नाही आहे.
म्हणून आपलं काही शूर सैन्य त्या उंबरखिंडीच्या खाली एक आपली लोक छावणी करून राहिले. ते गाव सध्या चावणी गाव आणि छावणी चावणी ते गाव समजलं. मुंबईतला फोर्ट एरिया जो गणला जातो जिथे सध्या आम्ही जॉब करतो, नेव्हल डॉकयार्ड आहे, RBI आहे, अक्षरशः इथपासून तो मोदी स्ट्रेट असेल किंवा आपण जातो तो कोणता रस्ता रोड तो मधला जातो तो रेग्युलर वापरतो तो रोड सेंट जॉर्ज हॉस्पिटल तिथपर्यंत हा सगळा परिसर ना हा कवर्ड होता तटबंदीनी, म्हणजे तो किल्ल्याचा परिसर होता म्हणून तो फोर्ट परिसर. बाकी नाही आहे, तो किल्ल्यानी वेढला होता म्हणून तो फोर्ट. तिकडे बुरुज होता एक कुठे. आता जर आपण त्या एक्सप्रेस वेला जाण्यासाठी जर ईस्टर्न एक्सप्रेस वेला जाण्यासाठी जर रस्ता काढला तर एक तो हा तर तो आपल्याला एक किल्ले बुरुजाचा तर एक ढाचा रस्त्याच्या बाजूला दिसतो. मग तिथे जो बुरुज होता ना तिथे काय केलं इंग्रजांनी, जखमी सैनिकांसाठी एक हॉस्पिटल बांधला आणि त्याला आपल्या राजाचं नाव दिलं. तो हॉस्पिटल म्हणजे सेंट जॉर्ज हॉस्पिटल. बरं, तिकडून समुद्र दिसतोय कुठून, तिथून टाऊन हॉलच्या तिथून समोर समुद्र दिसतोय. टाऊन हॉल गार्डन, कोणतं गार्डन आपण नेहमी करतो हार्मिंगन काय ते म्हणतात ते पुन्हा हर्निमन गार्डन, हुतात्मा चौक, पुढे समुद्र. त्या समुद्राकडे जाण्यासाठी त्या कोपऱ्यामध्ये एक चर्च होती आणि तिथे दरवाजा होता, ह्या वेशीचा दरवाजा आपण म्हणतो त्या त्या चर्चच्या जवळ तो दरवाजा म्हणून ते चर्च गेट. समजलं, ह्या अशा नामोत्पत्ती झालेली आहेत, काही अपभ्रंश होत गेले. बरं, मग चलन पाहिजे, पैसा पाहिजे, पैसा पाहिजे म्हणजे टाकसाल केली पाहिजे. मग टाकसाल कुठे करायची, मग आपल्या फोर्टचा जो किल्ला आहे त्याच्या एका कोपऱ्यामध्ये टाकसाल काढा आणि मग तिथे इंग्रजांनी टाकसाल काढली, ती जुनी RBI बिल्डिंग तीच आम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड केली. मग आपले सैन्य येतील, सैन्य आले म्हणजे खलाशी आले म्हणजे हे आले काय त्याला आपण म्हणतो सेलर्स आले. मग सेलरना राहण्यासाठी रूम पाहिजे, मग कुठे रूम काढायची, मग आपल्या फोर्टच्या ह्या बाजूला एक रूम काढूया आणि मग ती रूम काढली, एक सेलरसाठी रूम बांधल्या. रूम बांधल्यानंतर आता आपण ह्या चौकात येऊया, बाळासाहेबांचा असा पुतळा आहे त्या चौकात म्युझियमच्या समोर. मग त्याच्या ह्या बाजूला जे जुने आपले सेक्रेटरीट आहे काय त्याला म्हणतात जुने मंत्रालय, ते सेलरचे रूम होते. मग इंग्रजांची हात हे संपली, मग आपण तिथं मंत्रालय तयार केलं आणि बाजूचा नवीन जुना आमदार निवास, मंत्रालय आणि आमदार निवास. संख्या कमी पडायला लागली म्हणून तो आपण नवीन बांधला. आता तिथे महाराष्ट्र पोलिसांचा मुख्यालय आहे, हेडक्वार्टर आहे, तो सेलरसाठी रूम होता. त्यामुळे ही उत्क्रांती होत गेले. बरं, समुद्र कुठपर्यंत होता, तर आता आपलं जो हे स्मारक बनवलंय कान्होजी आंग्रेंचा पुतळा आहे तिथपर्यंत समुद्र होता, त्याच्या बाजूचा तट आहे आजही तसाच आहे, तोफा आजही तशाच आहेत, सामान्य लोकांना बघता येत आम्ही नशीबवान म्हणून आम्ही नेहमी बघू शकतो. तुम्हाला कधी बघायचं असेल तर आम्ही कधीतरी संपर्क करा आणि आमचे एक दोन दिवस ठरलेले असतात, त्यावेळी आलवड असतं, त्यावेळी आम्ही तुम्हाला नेऊ. आणि आता तुम्हाला आम्ही न्यायला समजा ह्यानी पासा नेले आम्ही नेऊ, आमचे साहेब कुठे गेले ते पासा नेतील. आता तर तुमचं ओळख बरीच झाली, आता तुम्ही आमचे मित्र ना, सोयी देच हां. तर म्हणजे बघू, ते बघण्यासाठी हे करू. त्यामुळे तो फोर्ट होता. समुद्र बुजवत आणखीन दोन पुढे बिल्डिंगी झाल्या, समुद्र आणि पुढे गेला. त्यामुळे ही उत्क्रांती झालेली असते, या सगळ्या गोष्टी अशा आहेत. तर चला मग भेटू पुन्हा पुढील भागात. जय शिवराय. 1680 तिथी आणि तारीख लक्षात ठेवत जा. मग त्याच्यामध्ये ते ऍड केलं की ती बरोबर तिथे आपल्याला जवळपास मॅच होते आणि तो घोळ झालेला आहे आता.